जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. भैया देशमुखांविरुद्ध 72 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा पंढरपुरातील विजया कोळी या महिलेनं शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या प्रकरणी देशमुखांना अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी देशमुखांसाठी 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. त्यावेळी देशमुखांचे वकील कोष्टी यांनी ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशी व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन तक्रार कशी काय देऊ शकते असा युक्तिवाद केला. त्यामुळं पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका घेण्यात जागा असल्याचा युक्तिवादही त्यांनी यावेळी केला. तेव्हा न्यायालयानं कोष्टी यांचा युक्तिवाद मान्य करून देशमुख यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही केस ॲडव्होकेट कोष्टी हे मोफत लढणार आहेत.